विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील गद्य पाठ क्रमांक 8 वाट पाहताना अरुणताई ढेरे यांचा पाठ आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण लेखिका अरुणताई ढेरे यांचा परिचय करून घेऊया। मराठीतील सुप्रसिद्ध व ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र ढेरे म्हणजे रामचंद्र चिंतामण ढेरे यांची कन्या म्हणजे लेखिका डॉक्टर अरुणताई ढेरे। प्रसिद्ध कवयित्री, कथा, कादंबरी संशोधक, समीक्षक, संशोधनपर लेखन आणि ललित लेखन करणाऱ्या मराठीतील एक ज्येष्ठ लेखिका म्हणून आपण अरुणताईंच्याकडे पाहतो। प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे त्यांचे काही कविता संग्रह आहेत। मैत्रेयी ही त्यांची कादंबरी आहे। नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे त्यांचं संशोधनात्मक लेखन सुप्रसिद्ध आहे। अरुणताई कवयित्री म्हणून सर्वांसमोर आहेतच, पण त्यांचं ललित लेखनही दर्जेदार आहे। ललित या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर ललितचा अर्थ होतो सुरेख, सुंदर, मनोहारी असा। जे सुरेख आहे, सुंदर आहे आणि मनोहारी असं केलेलं लेखन म्हणजे ललित लेखन। आता अरुणताईंचं बालपण जे आहे ते पुण्यातलं आहे, कारण त्या पुण्यात राहत होत्या। पुणे हे विद्येचं माहेरघर, साहजिकच वडील लेखक, त्यामुळे बालपणावरती पुस्तकं आणि लेखन या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती झाला। वडिलांनी त्यांना पुस्तकांवर प्रेम करायला शिकवलं। त्यांनी पुस्तकात घरावर माणसांसारखंच प्रेम केलं। यापूर्वी आपण एक कविता पाहिली होती, वस्तू, वस्तूंनाही भावना असतात, हे आपण एका कवितेमध्ये 10वीच्या बघितलं। तसं जिवंत माणसासारखं पुस्तकावर प्रेम करायला त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं। आणि त्यांचे जे भावंड आहेत ती घरात खेळताना सुद्धा त्यांचे खेळ पुस्तकांशी निगडीत असायचे। पुस्तकांची नावं ओळखणं, पुस्तकामधले शब्द ओळखणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं वाचनाची आणि लेखनाची आवड लहानपणीच त्यांच्यावरती झाली। वाचता वाचता लेखणी त्यांच्या कधी हातात आली हे कळलं सुद्धा नाही। साधारणपणे 7व्या 8व्या वर्षी म्हणजे दुसरी तिसरीला असताना त्यांनी पहिला एक ललित लेख लिहिला, त्याचं नाव होतं एका कळीचं स्वप्न। ललित लेख आहे की निबंध आहे हे कळण्या एवढं सुद्धा वय त्यांचं नव्हतं। त्यावेळा त्यांच्या हातून एक निबंध लिहिला होता, एका कळीचं स्वप्न। त्याच शाळेतील मोठ्या मुलांचे निबंध किंवा लेख संग्रहित करून एक पुस्तिका तयार केली होती। त्याच्या मुखपृष्ठावरती आणि मलपृष्ठावरती अरुणताईंच्या ह्या निबंधाच्या काही ओळी आल्या होत्या। म्हणजे लेखन हे त्यांना वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासूनच सुरू झालं। आता आपण जो लेख पाहणार आहोत अरुणताईंचा, त्याचं नाव आहे आपण बघितले वाट पाहताना। आपल्या प्रत्येकाला जीवनात कशाची ना कशाची तरी वाट पाहावी लागते। वाट पाहणं हे अटळ आहे। या पाठात आपण वाट पाहणे या गोष्टीचे अनेक पैलू उलगडून पाहणार आहोत। वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद असतो तर कधी दुखद असतो, कधी उत्कंठा वाढवणारा असतो तर कधी हुरहुर वाढवणारा असतो, कधी दडपण असतं तर कधी काळजी असते। चला तर मग अरुणताईंनी आपल्या लेखामध्ये आपल्या जीवनातील वाट पाहण्याचे जे प्रसंग सांगितलेले आहेत ते आपण पाहूया। हा जो पाठ आहे पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या छात्र प्रबोधन या मासिकातून आपल्यासाठी घेतलेला आहे। आणि अरुणताईंनी आपल्या स्वतःच्या जीवनातले अगदी लहानपणापासूनचे वाट पाहण्याचे विविध प्रसंग या पाठामध्ये चित्रित केले आहेत। आपण पाहूया वाट पाहताना। आता पहिला एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो, लेखिकेने कशाची वाट पाहिली, कशा कशाची वाट पाहिली। आता विद्यार्थी मित्रों, आपल्याला प्रश्न पडला असेल पहिल्यांदाच हा प्रश्न आपल्यासमोर का आला, तर एक एक घटक आपण ज्यावेळेला बघत जाऊ तसे याची उत्तरं आपल्याला सापडत जाणार आहेत। पहिला प्रसंग आहे, होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी व्हायची, आंब्याला मोहर यायचा आणि सगळं आंब्याचं झाड अगदी मोहरून जायचं आणि त्या झाडाकडे तासन तास बघत राहावं असं वाटायचं। आणि आंब्याला मोहर यायचा काळ म्हणजे परीक्षा तोंडावर आलेला काळ। परीक्षा झाल्या की सुट्ट्या लागतात आणि सुट्ट्या लागल्या की मुलांना थोडंसं मोकळं वाटतं, अंगणात झोपायला मिळतं, गॅलरीत झोपायला मिळतं, अगदीच ज्यांची अडचण आहे ते टेरसवरती झोपू शकतात। आणि हे झोपत असताना एक प्रकारचा निवांत निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे मोकळेपणा येत असतो। आणि ज्यावेळेला रात्रीच्या वेळी आपण झोपतो त्यावेळेला रात्रीचे मऊगार हात आपल्या अंगावरून फिरायला लागले की झोपेची चाऊल गडद होते आणि डोळे मिटताना पहिला मनात एक प्रश्न येतो की सकाळी म्हणजे पहाटे उठल्यावर कोकिळेचं कुहू कुहू आपल्याला ऐकू येईल का। ज्यावेळेला आपण झोपतानाच असा मनामध्ये एखादा प्रश्न घेऊन झोपतो त्यावेळेला आपोआप गजर न लावता सुद्धा आपल्याला जाग येते। फक्त आपण मनात घेतलेली मनापासूनची भावना असेल झोपताना तर आपल्याला सकाळ अतिशय चांगली होते। लेखिका झोपताना
पहाटे कोकिळेचं कुहूकू ऐकू येईल का असा प्रश्न घेऊन झोपत होत्या आणि आपोआप न कोणी जाग करता त्यांना जाग यायची आणि त्यांना पहाटेचं कुहूकू ऐकू यायचं आणि वाट पाहिल्याचा पहिला प्रसंग सफल झाल्याचा आनंद व्हायचा. म्हणजे पहिला आपल्याला त्यांनी वाट कशाला पाहिली, कोकिळा कोकिळेचे कुहूकू हा वाट पाहण्याचा पहिला अनुभव. दुसरा अनुभव बघा, सुट्टीची वाट पाहणं तेव्हापासून सुरू व्हायचं परीक्षेच्या आधी. आता आपल्यासमोर एक प्रश्न येईल की सुट्टीची वाट पाहतोय म्हणजे आपल्याला अभ्यासाचा कंटाळा आला की काय. लेखिकेला अभ्यासाचा बिलकुल कंटाळा नव्हता, गोष्टीची पुस्तकं वाचल्यासारखी आनंदानं दोन दोन तीन तीनदा अभ्यासक्रमाची पुस्तकं लेखिका वाचायची, त्यामुळे त्यांना पाठांतर आवडायचं, अभ्यास आवडायचा. आणि ही पुस्तकं वाचून झाल्यानंतर एकदा का परीक्षा झाली की अवांतर वाचनाला भरपूर वेळ मिळेल म्हणून त्यांना सुट्टीची वाट बघायला आवडायची. आणि मग त्या सुट्टीची वाट बघत असताना अनेक पुस्तकं तर ते वाचायच्यात, पण त्या पुस्तकांच्या जोडीनं अनेक गोष्टी सुट्टीत त्यांना करायला मिळायच्या. कुठल्या कुठल्या गोष्टी करायला मिळत बघा. एक, अंगणामध्ये हजारी मोगऱ्याचं झाड होतं. आता हजारी मोगरा म्हणजे काय, मोगऱ्याचे जे प्रकार आहेत त्याच्यातला तो एक प्रकार आहे. शनिवार वाड्यात जाऊन सकाळी सकाळी बकुळीची फुलं वेचायला मिळत होती, तो एक आनंद आहे. माठातलं वाळा घातलेलं पाणी त्यांना प्यायला मिळत होतं, तो एक आनंद आहे. आई आत्यांनी वाळवणं घातलेली असायची, अंगणभर वाळवणं पसरायची, तो एक अनुभव आहे. आणि कधी कधी घरच्या लोकांनी परवानगी दिल्यानंतर दुपारच्या वेळी बर्फाचा गोळा चोखायला मिळायचा, उसाचा ताजा रस मिळायचा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपला आवडता विषय कविता आहे आणि त्या कवितेंची पुस्तकं भरपूर वाचायला मिळायची, म्हणून त्यांना ही सुट्टी आवडायची. म्हणून दुसरी वाट पाहणं कसं आहे, परीक्षेनंतर सुट्टी हे दुसरं वाट पाहणं आहे. कारण त्यांना सुट्टीमध्ये भरपूर गोष्टी करायला मिळत होत्या. आता हा जो परीक्षेनंतर सुट्टी घटक आहे ह्याच्यावर सुद्धा स्वतंत्र एक कृती होऊ शकते की सुट्टी पडल्यानंतर त्यांना काय काय करायला आवडायचं हे आपण जे मगाशी बघितलं, जसं वाळा घातलेलं पाणी असेल, बर्फाचा गोळा असेल, पुस्तकं असतील, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. तिसरं वाट पाहणं जे आहे ते म्हणजे त्यांचा पुण्यातला वाडा जो पूर्वीच्या पद्धतीनं बांधलेला होता, मोठाच्या मोठा होता, तीन चार मजली होता, त्याच्यामध्ये अनेक बिराडं वास्तव्याला होती. आता बिराडं म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आपण कुटुंब म्हणतो. आणि त्याच्यातला चौथा माळा जो होता तो रिकामा असायचा आणि त्याच्यावरती पुस्तकं ठेवली असायची. जी आपल्याला रोज पुस्तकं लागतात ती आपण आपल्या जवळ ठेवतो आणि जी आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तू नाहीत त्या आपण माळ्यावर ठेवतो. त्यामुळं अनेक पुस्तकं ह्यांच्या माळ्यावरती ठेवलेली होती आणि सुट्टी लागली की यांचा मुक्काम माळ्यावर असायचा आणि माळ्यावर गेल्यानंतर त्यांना भरपूर पुस्तकं वाचायला मिळायची. आणि पुस्तकं वाचण्यामध्ये पण एक आनंद आहे कारण पुस्तकातनं बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळायच्या. काय काय बघा पुस्तकामध्ये मिळते. एक, न पाहिलेले देश पुस्तकामध्ये भेटतात. कारण जे प्रत्यक्षात आपण पाहू शकत नाही ते देश आपल्याला पुस्तकाच्या रूपाने भेटू शकतात. नंबर दोन, न पाहिलेली माणसंसुद्धा पुस्तकामध्ये भेटतात. नाही पण न अनुभवलेले अनुभवसुद्धा बरेच आपल्याला पुस्तकातून मिळतात. काही अनुभव सुखावणारे असतात, काही जुळणारे धागे असतात. म्हणजे एखादं पुस्तक आपण वाचायला लागलो त्या पुस्तकातला आशय आणि माझ्या जीवनातला आशय कुठेतरी एकसारखा आपल्याला वाटायला लागतो. म्हणजे लेखकानं मानलेलं हे सत्य आहे आणि ते मी अनुभवलं आहे याचा एक अनुभव येतो. पण काही घटक पुस्तकामध्ये असे असतात ते अनुभव किंवा ते जे वास्तव आहे ते जुळत नाही. आणि न जुळणारं जर आपण बघितलं की आपल्यासमोर प्रश्न येतो की असंही जग असू शकतं तर. कारण जे आपल्याला माहीत नाही ते सुद्धा जगामध्ये आहे हे सगळं आपल्याला त्या पुस्तकामध्ये कळतं. आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन ही पुस्तकं लिहिली कुणी, ही पुस्तकं लिहिणारे लेखक आहेत त्यांनी कसे लिहिले असतील, त्यांचा अनुभव विश्व कसा असेल, त्यांनी शब्दांची जादू ओळखली असणार आहे, त्यांच्याकडे शब्दांचा साठा असणार आहे. मग नकळत एवढी ताकद पुस्तकामध्ये असते, एवढं सामर्थ्य लेखकामध्ये असतं, एवढी शब्दांची जादू लेखकाला माहीत असते हे सुद्धा त्यांना कळायला लागलं. आणि हे वाचत वाचत असतानाच त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपणही लिहू शकतो, आपणही भरपूर. आणि जो माणूस भरपूर लिहितो, जो माणूस भरपूर वाचतो त्यालाच लिहिता येतं, लिहिणाऱ्याला वाचता येतं आणि वाचणाऱ्याला लिहिता येतं हे समीकरण आहे. त्यामुळे आपण भरपूर वाचावं म्हणजे आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये लिहिता येईल. आणि लेखिकेनं तोच भाग सांगितलाय. आणि त्यामुळं तिसरं सांगितलेलं आहे, पुस्तके पुस्तक वाचन ही तिसरी वाट पाहणे आहे. चौथा आपण बघूया आणि कशा कशाची लेखिका वाट बघतात. आणखी एक वाट पाहणं त्यांच्या जिव्हाळ्याचं होतं की त्यांच्या घराच्या पाठीमाग एक उंबराचं झाड होतं. उंबराचं झाड एवढं काय देखणं नाही, पानं पण एवढी दिखणी नाही, गाठीगाठींचं झाड आहे, त्या झाडाकडे हिरवी बघावं असं वाटत नाही. पण उन्हाळ्याचे दिवस आले, उन्हे तापण्याचे दिवस आले की त्या झाडावर पोपटांचे थळी येऊन बसायचे. ते पोपटांचे हिरवेगार थळी बघितल्यानंतर ते झाडाला बघायला बरं वाटायचं
आणि दुसरी गोष्ट त्या झाडाला जी उंबरं लागायची ती पिकाच्या अवस्थेमध्ये लालसर झाली आणि त्याच्यावरती पोपटांचे थवे येऊन उतरले की ते झाड सुंदर दिसायचं आणि ते झाड तासन तास बघत राहावं असं कवयित्रीला वाटायचं, लेखिकेला वाटायचं. आणि ह्याच्यात ना एक दुसरा मी कवयित्री शब्द का वापरला की ज्या वेळेला उंबराच्या झाडावर पोपटांचे थवे दिसतात त्याच वेळेला त्यांना मनातमध्ये कविता सुचतात, म्हणजे त्या उंबराच्या झाडाकडे पाहणं आणि कविता सुचणं असं एक नातं आहे. आणि मग त्यांना वाटायचं की हे सगळे सुंदर चित्र बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा शब्दांच्या कारंजा फुटायला लागलेत आणि आपण हे कविता लिहितो. म्हणजे जरी लेखिका असल्या तरी त्यांची ओळख महाराष्ट्राला कवयित्री म्हणूनच आहे आणि त्या उंबरांच्या झाडाकडे बघितल्यानंतर त्यांना कविता सुचतात. त्यामुळे तिसरी वाट आहे हे एवढ्या सगळ्या गोष्टींची लेखिका वाट पाहते कारण त्यांना या पोपटांच्या थव्याकडे बघितल्यानंतर कविता सुचतात आणि या कविता सुचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ते शब्द उड्या मारतात आणि कविता लिहायला सुरुवात होते. नंतर लेखिका असे म्हणतात की कविता ही माझी खास मैत्रीणच झाली. पण आपली दैनंदिन मैत्रीण आणि कविता मैत्रीण याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्या मैत्रिणीला हाक मारल्यानंतर ती आपल्याकडे येऊ शकते, आपण तिला आपल्या मनातलं बोलू शकतो, ती आपल्या मनातलं आपल्याला बोलू शकते. पण कवितारूपी मैत्रीण हाक मारल्यानंतर येईलच याची खात्री नाही, ती आपल्या लहरीप्रमाणे येणार आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला वाट बघून कंटाळल्यानंतर सुद्धा ही मैत्रीण माझ्याजवळ येत नाही आणि आलीच तर कधी रात्री मध्यरात्री सुद्धा ती येते आणि मग ती मला खूप वाट पाहायला लावते आणि ह्या कवितेचं वाट बघून ती कंटाळते. काही काही वेळेला आपण एखाद्या गोष्टीची वाट पाहतो त्यावेळेला दुसरीकडे आपलं लक्ष लागत नाही, मनात सारखा तोच प्रश्न असतो. तुम्ही बऱ्याच वेळेला अनुभव घेतला असेल, कोणतरी कोणाची तरी वाट बघताना तो असा घरातल्या घरात फेऱ्या मारत असतो, एरझारे मारत असतो. ऑपरेशन थिएटरमध्ये कोण पेशंट असेल त्याचे नातेवाईक बाहेर फेऱ्या मारत असतात, त्यांच्या डोक्यात दुसरा विचार नसतो. लेखिका जेव्हा कवितेचा विचार करते त्यावेळेला त्यांच्या मनात दुसरा कुठला विचार येत नाही. त्यामुळे आई आत्या ह्या त्यांचं काव त्यांना खावं लागायचं, त्यांचं बोलणं खावं लागायचं. पण त्यांचं बोलणं खाल्लं तरी सुद्धा त्यांना असं वाटायचं की आत्ता ना थोडी लेखिकेची जी आत्या आहे पुण्यापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या उरुळी कांचनला प्राथमिक शाळेमध्ये नोकरी करते. आता लेखिका राहतात पुण्यामध्ये, त्यांची आत्या सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडणार, ती बसनं जाणार पुणे रेल्वे स्टेशनला, तिथून पॅसेंजर गाडीनं ती उरुळीला जाणार आणि तिथून मग शाळेत जाणार. म्हणजे शाळा जरी 10:30 असेल तर त्याच्या आधी 2 तास ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागणार आहेत. दिवसभर शाळा, संध्याकाळी परत शाळेतून ते उरुळीचं रेल्वे स्टेशन, तिथून पॅसेंजरनं पुणे स्टेशन आणि तिथून बसनं घरी, ह्या सगळ्या गोष्टीला रात्री 9 ते 9:30 वाजायचे. म्हणजे सकाळी 8 गेलेली आत्या रात्री 9:30 घरी यायची आणि तोपर्यंत लेखिका आणि त्यांची भावंड वाट बघत बसायची. आता हे वाट बघत बसण्याचं ठिकाण कुठं आहे? आपला जो वाडा आहे त्याचा दिंडी दरवाजा. आता दिंडी दरवाजा हा काय भाग आहे? किल्ल्यांच्या बाबतीत हा शब्द आपण ऐकला, दिंडी दरवाजा. तर दिंडी दरवाजा कसा असतो बघा, मोठ्या दरवाज्याला एक छोटा दरवाजा असतो त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. काही वेळेला छोट्याशा गोष्टीसाठी पूर्ण दरवाजा उघडायची गरज नाही, तो छोटा दरवाजा उघडला की त्यातनं आपण आत बाहेर करू शकतो. आता काही मोठ्या बंगल्यांच्या गेटला असे दरवाजे आहेत, पूर्ण गेट उघडायची गरज नाही, तेवढाच एक छोटा दरवाजा उघडला की त्यातनं ये जा करता येते, असा तो दिंडी दरवाजा. आणि त्या दिंडी दरवाजाजवळ आम्ही वाट बघत बसायचो आणि रात्री 9:30 आत्या आल्यानंतर अक्षरशः वाट बघणं सफल व्हायचं आणि आम्ही त्यांच्या अंगावरती अक्षरशः अंगावर पडायचो. आमचा लहान भाऊ तर त्यांच्या खांद्यावर मिठी मारून लोंबकळायचा आणि आत्याची वाट पाहिल्याचं सफल व्हायचं. म्हणजे आत्याला नोकरी करणं भाग होतं आणि आम्हाला वाट पाहणं अटळ होतं. आता हे सगळं वाट पाहण्याचं आहे, पण वाट पाहण्याच्या बाबतीत एक भावनिक प्रसंग लेखिकेने या पाठामध्ये सांगितलेला आहे. एका चिनी सिनेमाची गोष्ट सांगितलेली आहे, एक चिनी सिनेमातला भावनिक प्रसंग लेखिकेने याच्यामध्ये सांगितलेला आहे, तो प्रसंग आपण बघूया. लेखिकेने अलीकडेच एक चिनी सिनेमा बघितला होता आणि त्या सिनेमाचं नाव आहे पोस्टमन इन द माउंटन. आणि हा सिनेमा त्यांनी बघितला, पहाडी प्रदेशामधला तो भाग आहे आणि तो पोस्टमन पहाडी प्रदेशामधले असणाऱ्या वाड्या वस्त्यांवर जाऊन पत्र वाटायचं काम करतो. आपल्याकडे पोस्टमन आपण आपल्या खेडेगावातला बघितला ज्याच्याकडं त्याचा परिसर एका गावापुरता मर्यादित असतो, पण पहाडी भागामध्ये एकाच पोस्टमनकडं भरपूर मोठा विस्तृत असा परिसरातलं काम असतं आणि मग पायवाट्यानं चालत चालत जाऊन जेवढ्या वाड्या त्याच्या कामाच्या स्वरूपात वाटणीला आलेत त्या सगळ्या वाड्यांवर त्याला जाऊन ती पत्रं पोचवायची असतात. आणि पहाडी प्रदेशामध्ये काम करणारा एक पोस्टमन एकदा आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर हे पोस्टाचं काम, पत्र पोचवण्याचं काम कोणतरी केलं पाहिजे म्हणून त्याच्या मुलानं ते काम करावं असा सर्वानुमती एक विचार पुढे येतो. पण काम मी करतो म्हटलं आणि लगेच करणं असं होत नाही, कामाचा अनुभव पाहिजे, कामाची माहिती झाली पाहिजे. म्हणून तो आजारी पोस्टमन आपल्या मुलाला आपल्यासोबत थोडे दिवस त्याला वाट दाखवण्यासाठी, खेडी दाखवण्यासाठी, पत्र वाटण्याचं स्वरूप दाखवण्यासाठी त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. असंच दोघेजण पहिल्या दिवशी पत्र वाटायला एका पहाडी प्रदेशामधून गेलेत,
एका वाडी वस्तीवरती गेले आणि त्या वस्तीवर गेल्यानंतर एक छोटीशी झोपडी आहे आणि त्या झोपडीच्या समोर एक आजी बसलेली आहे. ती अंध आहे, तिला दिसत नाही, पण ती त्या झोपडीच्या दरवाजाजवळ बसली आहे. पण हे अंध व्यक्ती आहेत, जरी त्यांना दिसत नसलं तरी त्यांच्या संवेदना तीक्ष्ण असतात, त्यांना स्पर्शज्ञान त्यांचं चांगलं असतं, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे पोष्टवान आल्याची चाहूल तिला पटकन लागते आणि ती चाहूल लागल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती एक समाधान येतं आणि ते समाधान जे आहे ते पोस्टमनला दिसतं आणि पोस्टमनही आपसूक तिच्यापर्यंत जाऊन पोचतो आणि आपल्या पिशवीतनं एक पत्र काढून त्या म्हातारीच्या हातामध्ये ठेवतो. आता ती अंध आहे, तिला दिसत नाही, ती फक्त हातानं स्पर्शानं ते पत्र आहे याची खात्री करते आणि ती खात्री झाल्यानंतर ती पोस्टमनला म्हणते, मी वाचू शकत नाही, बाबा तूच मला हे पत्र वाचून दाखव. आणि ते पत्र पोस्टमन आपल्या हातात घेतो आणि ते पत्र वाचायला सुरुवात करतो. त्या म्हातारीचा तिच्यापासून दूर असणारा जो मुलगा आहे त्या मुलानं ते लिहिलेलं पत्र आहे. म्हातारीची आठवण काढलेली आहे, तिची चौकशी केलेली आहे आणि सुट्टी मिळताच त्या म्हातारीला मी घेऊन जाणार आहे अशा प्रकारचा संदेश त्या पत्रामध्ये आहे. हे सगळं वाचत असताना म्हातारीचा चेहरा मात्र बघण्यासारखा आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरचे भाव प्रत्येक वाक्यागणिक बदलत होते. तिच्या चेहऱ्यावरती समाधान होत होतं आणि ते समाधान पाहून पोस्टमनला समाधान वाटत होतं की माझ्यामुळे त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर दोन समाधानाचे क्षण मी आणू शकलो. पत्र ऐकता ऐकता अनेकदा ती म्हातारी त्या पोस्टमनला आशीर्वाद देत होती, धन्यवाद देत होती. हे सगळं दृश्य मागं असणारा मुलगा बघत होता. त्यानं दोन पाय पुढे जाऊन आपल्या वडिलांच्या हातातलं पत्र बघितलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की ते पत्र नव्हतं तर एक फक्त कोरा कागद होता. पण मुलगा काही बोलला नाही. दोघेही त्या परिसरातली पत्र झाल्यानंतर दुसऱ्या भागाकडे चालत जायला निघाली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं की हे जे मी पत्र वाचून दाखवलं त्याच्या पाठीमागचं कारण आहे, ही आजी दररोज आपल्या मुलाची तासनतास वाट बघत बसते आणि तो मुलगा आजीला पत्र लिहित नाही, आजीची चौकशी करत नाही, तिला भेटायला येत नाही आणि त्या म्हातारीचं मात्र वाट पाहणं कायमपणे सुरू आहे. आणि ह्या म्हातारीचं वाट पाहणं सुखद करावं, आनंददायक करावं, म्हातारीच्या चेहऱ्यावर तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात समाधानाचे चार क्षण आणावेत यासाठी मी हे खोटं पत्र वाचून दाखवल्याचं नाटक केलं. कदाचित पुढच्या काळामध्ये हेच नाटक त्या मुलाला पण वाटवायचं आहे. आणि तो पोस्टमन त्या मुलाला घेऊन पुढच्या ठिकाणी निघून गेला. आता शहरातली पत्र हाच त्या म्हातारीचा जगण्याचा आधार आहे हे त्या प्रौढ असणाऱ्या पोस्टमननं ओळखलंय. म्हणजे आपण जे काम करतो ते फक्त लादले म्हणून काम करणं आणि ते मनापासून आणि समाजाचा फायदा होईल असं काम करणं याच्यामध्ये फरक आहे. पोस्टमन हा जरी सरकारी नोकर असला तरी तो फक्त सरकारी नोकर नाही तर तो भला माणूस आहे. तो मुलाला फक्त पत्र आपण पोचवायच्या वाटा दाखवत नाही तर तो माणसं दाखवतो, त्या माणसांच्यापर्यंत पोचण्याचे पूल दाखवतो आणि माणसाचं जीवन सुखकर करण्याची रीत दाखवतो. आणि माणसापर्यंत पोचण्याच्या वाटा दाखवल्यामुळे भविष्यात आपला मुलगासुद्धा माणसं जोडत जाईल, माणसांच्या जीवनामध्ये चार आनंदाचे क्षण निर्माण करत जाईल अशा प्रकारची आशा त्या पोस्टमनला आहे. आणि तो पोस्टमन त्या म्हातारीच्या आयुष्यातले चार दिवस तरी मी सुखाचे करू शकलो या समाधानात तो पुढे जातो. आता वाट पाहणं ही जी गोष्ट आहे ती वाट पाहणं गोष्ट सुखाची थोडीच असते. म्हणजे त्या वाट पाहण्याच्या गोष्टीमध्ये प्रत्येक वेळी सुख असतंच का? तर नाही. वाट पाहण्यामध्ये प्रत्येक वेळी सुख येईलच असं नाही. काही दुःखाचे प्रसंगसुद्धा वाट पाहण्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये काळजी असते, त्याच्यामध्ये भीती असते, त्याच्यामध्ये अस्वस्थता असते, त्याच्यामध्ये तडफड असते, त्याच्यामध्ये करुणा असते. हे सगळे घटक वाट पाहण्यामध्ये येतात. पावसाकडे डोळे लावून बसणारा एखादा शेतकरी आठवा, किंवा पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी चालत जाणारा वारकरी आठवा, किंवा विठ्ठल भेटावा म्हणून संतांनी लिहिलेले अभंग आठवा, ह्याच्यामध्ये वाट पाहण्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणून आपण चांगल्या गोष्टींची वाट पाहावी. आणि मित्र हो, आयतं मिळणं आणि वाट पाहून मिळणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्या तोंडातून एखादा शब्द बाहेर पडल्यानंतर पालकांनी आपल्याला वस्तू दिली तर तो आनंद, आणि दोन चार वेळेला मागून पाठ लागून आपल्याला जर ती वस्तू दिली तर त्याचा आनंद, ह्या दोन्ही आनंदामध्ये फरक आहे. म्हणजे वाट पाहून जे मिळतं ते लाख मोलाचं असतं. म्हणून आपण आयुष्यामध्ये वाट पाहावी. आणि वाट पाहिल्यामुळं काय होतं तर आपण संयम शिकतो. म्हणजे वाट पाहायला लागते, आज मिळणार नाही तर उद्या मिळेल, परवा मिळेल. आपल्या मनामध्ये एक प्रकारचा संयम तयार होतो की वाट पाहत राहिल्यानंतर आपण संयम शिकतो. दुसरी गोष्ट आपल्याला काय कळते, वाट पाहिल्यामुळं आपण धीर धरायला शिकतो. म्हणजे आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, आपण धीर धरूया म्हणजे आपल्याला ती गोष्ट मिळेल, धीर धरायला शिकतो. त्यानंतर विश्वास आपल्याला होतो की आपण जर मनापासून वाट पाहिली ना ती गोष्ट आपल्याला मिळतेच, हा विश्वास आपल्यामध्ये तयार होतो. त्यामुळे वाट पाहायला काय हरकत नाही.
आणि श्रद्धा घट्ट होते वाट पाहिल्यामुळं. आपण जर एक मनापासून गोष्ट ठरवली की हे मी करणारच आहे, हे मिळवणारच आहे, तर ती मिळू शकतं. ही जी आपली एखाद्या चांगल्या कामावरची श्रद्धा आहे ती सुद्धा घट होते आणि आपला ध्यास वाढतो. म्हणजे वाट पाहिल्यामुळं ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आपण आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टींची वाट पाहावी आणि वाट पाहिल्याशिवाय काहीही मिळणार नाही. त्यासाठी संयम धरावा, त्यासाठी परिश्रम करावेत, त्यासाठी जिद्द ठेवावी, त्यासाठी अहोरात्र मेहनत करायची तयारी ठेवावी. हे सगळं ज्यावेळेला आपण करू त्यावेळा आपल्या इच्छित ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळणार आहेत. म्हणून जीवनामध्ये वाट पहा, अवश्य तुम्हाला गोष्टी मिळतील. अशाच प्रकारचा संदेश या पाठाच्या माध्यमातून अरुणाताई ढेरे यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आपल्यासमोर एकाच प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण केलं फक्त की लेखिकेला कशा कशाची वाट पाहायला लागली आणि पाठ बघत असताना प्रत्येक परिच्छेदानुसार कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळल्या. आता ह्याच्यासुद्धापेक्षा सुद्धा वेगळ्या काही गोष्टी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला स्वाध्यायासाठी कृतीपत्रिकेसाठी येऊ शकतात. आता कोणते फक्त मी प्रश्न लिहितो, आपण ह्या पाठाची उत्तरं आपण स्वतः शोधू शकतो. एक, पुस्तकात भेटलेल्या गोष्टी पुस्तकामध्ये लेखिकेला काय काय भेटलं. आता साधारणपणे चार गोष्टी आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून भेटू शकतात. न पाहिलेले देह, न पाहिलेली माणसं भेटतात, न जुळणाऱ्या आणि थक्क करणाऱ्या गोष्टीसुद्धा होतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला भेटू शकतात. आता आणखी एक दुसरं आपल्याला करता येईल, पोस्टमन पोस्टमनकडे कोणते गुण तुम्हाला वाटले ते सुद्धा आपल्याला घेता येतील आणि ह्या शेवटच्या परिच्छेदामध्ये याचे सगळ्याचे उत्तर आपल्याला सापडणार आहेत. एक, तर तो सरकारी नोकर नाही तर तो भला माणूस आहे हे कळलं आपल्याला. तो भावनेची नाती निर्माण करतो आणि माणसं जोडायचा पूल दाखवतो हे आपल्याला कळलं. आणि म्हातारीची वाट पाहण्याची जी काही गोष्ट आहे रीत आपल्या मुलाला समजावून सांगतो हे. आता ह्याच्यामध्ये आणखी एक स्वमत आपल्याला येऊ शकेल. ह्याच्यामध्ये दोन पात्र आहेत, एक पोस्टमन आहे आणि त्याचा मुलगा आहे. आपण काय करूया, पोस्टमनच्या ठिकाणी मी असतो तर माझे कृती कशी झाली असती. आता जे पोस्टमनना जे खोटं नाटक केलं ते माझ्याच्यानं झालं असतं का ह्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी केलं असतं. म्हणजे पोस्टमनच्या ठिकाणी मी असतो तर काय केलं असतं, अशा पद्धतीचा एक स्वमताचा प्रश्न आपण ह्याच्यावरती सोडवू शकतो. ह्याच्याशिवाय आकलनाची कृती सुद्धा आपल्याला येऊ शकते. कसे बघा, पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो. कारण आपण जाणून घ्यायचं आहे त्याच्या पुढे काय आहे ते, की म्हातारीचं जगणं सुखद व्हावं यासाठी ते करतो. तसं म्हातारीच्या तोंडावर समाधानाचे दोन अक्षर दिसतात. कारण तिच्या मुलांना आठवणीनं तिला पत्र पडलं. अशी आपल्याला उत्तरं त्याच्यामधनं शोधता येतील. आणखी एक आपल्याला ह्याच्यामध्ये प्रश्न करता येईल, बघा तुलना करा. जसं फरक स्पष्ट करा आपण इतर विषयांच्या मध्ये बघतो तसं तुलना करा असा एक प्रश्न आपल्याला ह्याच्यावरती कृती घेता येईल. एका बाजूला व्यक्तीची मैत्री आणि दुसऱ्या बाजूला कवितेची मैत्री, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्याला उलगडून दाखवता येईल. म्हणजे कवितेची मैत्री कसा अनुभव आहे आणि व्यक्तीची मैत्री कसा अनुभव आहे, हे दोन अनुभव आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं इथे दाखवता येतील. की व्यक्तीची मैत्री हात मारल्याबरोबर ती येते, कविता येत नाही. व्यक्तीच्या मैत्रीमध्ये हा भाग दिसतो, कवितेमध्ये हे सगळं उलगडून आपल्याला या पाठाच्या माध्यमातून दाखवता येईल. याशिवाय अनेक कृतीपत्रिका ज्या आपल्याला माहीत नाहीत, ज्या पोस्टमनच्या बाबतीत असतील किंवा अन्य वाट पाहण्याच्या बाबतीमध्ये असतील, छोटे छोटे एक एक प्रश्न आपण करू शकतो. लेखिकेला उन्हाळ्यात अनुभवायला आलेल्या गोष्टी पूर्णपणे 5-6 चौकोन दिले असतील बाजूला, तर त्या 5-6 चौकोनामध्ये एक एक घटक आपल्याला घेता येईल. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड एका चौकोनामध्ये घेता येईल, शनिवार वाड्यात जाऊन बकुळीची फुलं वेचली ते एका चौकोनात घेता येईल, माठातलं वाळा घातलेलं पाणी प्यायला मिळालं ते एका चौकोनात घेता येईल, त्यानंतर बर्फाचा गोळा चोखायला मिळाला ते एका बाजूला घेता येईल, कैरीची डाळ आणि पोहे खायला मिळाली ते एका चौकोनात घेता येईल, कुरड्या पापड्यांची घाई होती ते एका चौकोनात घेता येईल. असे हे सगळे चौकोन आहेत. साधारणपणे 2 मार्काची कृती असेल तर एखाद्या प्रश्नाला खाली 4 चौकोन विचारलेले असतात. म्हणजे एका चौकोनामध्ये अचूक उत्तर लिहिण्यासाठी 1/2 गुण असतो. पण काही काही वेळा उत्तर 6 असतात. चौकोन परीक्षेमध्ये 4 विचारतील आणि उत्तरं मात्र 6 असू शकतील असे सुद्धा प्रश्न आपल्यामध्ये आहेत. त्यावेळेला प्राधान्यक्रमानं आपल्याला अचूक वाटतं ती 4 लिहायची, त्यानंतर थांबलात तरी चालेल किंवा पुढे स्वतः 2 चौकोन करून आणि 2 उत्तरं ज्यादा लिहिली तरी चालेल. अशा पद्धतीनं या पाठावरच्या स्वाध्याय कृती आपल्याला सोडवता येतील.
व्याकरण कृतीमध्ये भाषाभ्यासमध्ये याच्यामध्ये आलेले वाक्यप्रचार, ह्याच्यामध्ये आलेले एका शब्दापासून अनेक शब्द बनवा, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला करता येतील आणि ह्या सगळ्या कृती आपण शांतपणे या पाठाचा अभ्यास करून सोडवाव्यात आणि आपणही चांगल्या गोष्टीची आयुष्यामध्ये वाट पाहावी आणि तुमच्या ते वाट पाहणं सफल व्हावं या प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.